निळा ग्रह. पृथ्वीला हे नाव मिळालं तिच्यावर असलेल्या पाण्यामुळे. कारण पृथ्वीचा जवळजवळ 70% भाग पाण्यानेच तर व्यापला आहे. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर ग्रहांवर जीवनाचं अस्तित्व आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी त्या ग्रहावर पाणी आहे की नाही याचाच शोध वैज्ञानिक घेत असतात. आतापर्यंत तरी असा ग्रह किंवा इतर खगोलीय वस्तू सापडली नाही ज्यावर जीवन असेल. पृथ्वीवर जीवनाची सुरुवात पाण्यातच झाली. पाण्यामुळेच तर आपण जिवंत राहू शकतो. पण पाणी इतकं अद्भुत का आहे आणि ते जसं आहे तसं ते का आहे आज जाणून घेऊया पाण्याबद्दल. पाणी एक अद्भुत रेणू. वॉटर वंडर मॉलिक्यूल. पृथ्वीवर तीन अवस्थांमध्ये पाणी आढळतं. नद्या, समुद्र, तलाव आणि जमिनीच्या खाली द्रव रूपातलं पाणी. थंड प्रदेशांमध्ये बर्फ म्हणजेच स्थायू अवस्थेतलं पाणी आणि वातावरणात पाण्याचं वायुरूप म्हणजे बाष्प. स्थायू, द्रव आणि वायू या तीन अवस्थांबद्दल जाणून घेण्यासाठी पदार्थांच्या अवस्था हा व्हिडिओ बघा. पाण्याविना एका दिवसाचाही विचार आपण करू शकत नाही. फक्त आपल्यालाच नाही तर पाण्याशिवाय सर्वच सजीवांना जीवनाची कल्पना करणंच कठीण आहे. पाणी खरोखर अद्भुत आहे. आज समजून घेऊया अद्भुत पाण्याच्या अद्भुत रेणूबद्दल म्हणजेच वॉटर मॉलिक्यूलबद्दल. सुरुवात करूया पाण्याच्या रेणूचं मॉडेल बनवून. आपल्याला लागेल दोन वेगवेगळ्या रंगाचं प्लॅस्टिसिन किंवा मळलेली कणिक आणि काही काड्या. दोन्ही रंगांच्या गोळ्या बनवल्या. एक रंग म्हणजे ऑक्सिजनचा अणू, इंग्लिशमध्ये ॲटम, आणि दुसरा हायड्रोजनचा अणू, ऑक्सिजन, हायड्रोजन. ऑक्सिजन, हायड्रोजन. आता काड्यांच्या मदतीने ते असे जोडा. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आल्यावर पाण्याचा एक रेणू तयार होतो. म्हणूनच तर त्याला H2O असं म्हणतात. पाण्याचा रेणू. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आल्यावर पाण्याचा एक रेणू तयार होतो आणि तो व्ही आकाराचा असतो. या रेणूचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या ऑक्सिजनवर थोडासा ऋण प्रभार, नेगेटिव्ह चार्ज असतो आणि हायड्रोजनच्या दोन अणूंवर थोडासा धनप्रभार, पॉझिटिव्ह चार्ज असतो. ऑक्सिजन नेगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. या प्रभारांमुळेच पाण्याच्या रेणूचा आकार व्ही सारखा आहे. धन तसंच ऋण दोन्ही प्रभार असल्यामुळे याला ध्रुवीय रेणू असंही म्हणतात, इंग्लिशमध्ये पोलर मॉलिक्यूल. ध्रुवीय रेणू म्हणजे असा रेणू ज्यावर दोन्ही प्रभार म्हणजेच चार्ज असतात, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. या रेणूमध्ये दोन्ही प्रभार असले तरी प्रत्येक रेणू हा प्रभार रहित म्हणजे न्यूट्रल असतो हे मात्र लक्षात ठेवा. पाण्याचे सगळे गुणधर्म त्याच्या रासायनिक संरचनेमुळे अर्थात त्याच्या ध्रुवीय असण्यामुळेच आहेत. ध्रुवीय असल्यामुळे पाण्याच्या कणांमधलं परस्पर आकर्षण इतर अनेक द्रवांच्या कणांमधील परस्पर आकर्षणापेक्षा जास्त आहे. याच आकर्षणामुळे
पाण्याची वाफ होत असताना जास्त उष्णतेची गरज असते, म्हणूनच पाणी उच्च तापमानाला उकळतं आणि पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. उकळण्याचं हे तापमान इतर द्रवांच्या तुलनेत खूप जास्त आहे. उदाहरणार्थ अल्कोहोल, त्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट साधारणत 78.3 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे रेणू यांच्यामधील परस्पर आकर्षणामुळे एकमेकांच्या एकदम जवळजवळ राहतात आणि म्हणूनच अन्य द्रवांच्या तुलनेत पाण्याची घनता सुद्धा जास्त असते. जसं तेलाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे, म्हणूनच तर तेल पाण्यावर तरंगतं. पाण्याचा अजून एक वेगळा गुणधर्म, त्याचा पृष्ठताण म्हणजेच सरफेस टेन्शन, हे सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या अशा संरचनेमुळे. यासाठी अजून माहिती मिळवण्यासाठी साबण कसं करतो काम हा व्हिडिओ बघा. अद्भुत पाणी आणि त्याचे अद्भुत गुणधर्म. पाण्याच्या या गुणधर्मामुळेच जीवन टिकून आहे आणि पृथ्वीवरच्या सर्व क्रियाप्रक्रिया सुद्धा. म्हणूनच तर पाण्याला अद्भुत गुण असलेला अद्भुत रेणू असं म्हणतात. चला तर पुन्हा एकदा बघूया पाण्याचा रेणू. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा 1 रेणू बनतो, म्हणूनच पाण्याला H2O म्हणतात. पाण्याच्या रेणूच्या दोन्ही बाजूंनी 2 प्रभार असले तरी तो स्वतः मात्र प्रभार रहित म्हणजेच न्यूट्रल आहे. हायड्रोजन कडची बाजू धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन कडची बाजू ऋण म्हणजे नेगेटिव्ह. पाणी एक ध्रुवीय रेणू आहे म्हणजेच पोलर मॉलिक्यूल आहे. पाण्याचे सगळे गुणधर्म त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक संरचनेमुळे आहेत. इतर द्रव पदार्थांच्या तुलनेत पाणी जास्त तापमानाला उकळतं, म्हणजे त्याचा उत्कलनांक जास्त आहे, घनता पण जास्त. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पृष्ठताण, सरफेस टेन्शन. आता तुम्हीच सांगा, पृथ्वीचा जवळजवळ 70% भाग जर पाण्याने व्यापलेला आहे तर मग माणसाने चिंता करायची गरजच काय? सगळीकडे पाणी वाचवा, पाणी दुर्मिळ आहे असं बोललं का जातंय? खूपच गंभीर गोष्ट आहे खरी. आता तुम्हीच डोकं चालवा आणि या गंभीर मुद्द्यावर चर्चा करा. तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ सुद्धा बनवा. H2O म्हणजेच असतं पाणी. ऐका त्याची मजेदार कहाणी. तसा तर आहे मॉलिक्यूल न्यूट्रल, पण प्रभारामुळे उडते धांदल. एकच रेणू पण दोन्ही प्रभार, दोन्ही H पॉझिटिव्ह तर ओवर मात्र नेगेटिव्ह चार्ज. ध्रुवीय रेणू आहे पाणी, अद्भुत आहे त्याची कहाणी.